ताई रसोई चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज चिकन फ्राई करणार आहोत। चला हे बोनलेस चिकन आहे, आपण हे मॅरिनेशन करूया। हळद टाकते मी, लसूण अद्रक, मैरिनेशन करून आपण 4 ते 5 तास ठेवूया। आपण हे नंतर हे याची हे करूया रेसिपी। मी हे 4 तास मैरिनेट करून ठेवलं होतं, आता आपण सुरू करूया। याच्यात मक्याचं आटा थोडासा, मैदा 2 चम्मच, मिरची पावडर, हळद, मीठ आणि धने पावडर, आता एकजीव करून घेऊया आपण सर्व। हे आपलं चांगलं कोटिंग बसलं पाहिजे या चिकनला। आता आपण फ्राय करूया। छान झाले, हे 5 मिनिट ठेवलं होतं मी कोटिंग करून, आता आपण तळून घेऊया। हे फूल आत आहे, थोड्या वेळात मी कमी आत करणार। आपले हे चिकन शिजलं पाहिजे म्हणून आता कमी आत करते, कमी आतवर करणार आहे मी। छान आपलं शिजलं पाहिजे हे चिकन। हे झाले आपले चिकन, काढून घेऊया। आपलं चिकन झालेलं आहे, चिकन फ्राय झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया, काढून घेऊया।
हे आपलं चिकन झालेलं आहे, आतून नरम आहे, बाहेरून क्रिस्पी आहे, छान हे पहा. खूप टेस्टी टेस्टी लागते, करून बघा चिकन फ्राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.